सिन्नर नगर परिषद सिन्नर डेंगू मलेरिया चिकनगुनिया रोग जनजागरण मोहिम जाहिर आवाहन। मलेरिया चिकनगुनिया डेंग्यू हे डासांमार्फत फैलावणारे आजार आहेत। डेंग्यू चिकनगुनिया हा तापाचा प्रसार एडिस एजिस्टाय जातीच्या डासांमार्फत होतो। मलेरिया या रोगाचा प्रसार अँफिलिस डासांमुळे होतो। डेंग्यू चिकनगुनिया तापाची लक्षणे अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजून येणे, उलटी होणे, त्वचा लालसर होणे। या तापाचा प्रसार रोखण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी आणि या आजाराला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। पाण्याचे सर्व साठे, टाक्या, बॅरल, औद, रांजण, ओव्हरहेड टॅक्स या आठवड्यातून किमान एक वेळा स्वच्छ करून घासून पुसून कोरडे करावेत। घरातील सर्व पाणीसाठ्यांना हवाबंद झाकणे बसवावीत किंवा पातळ स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे, जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाहीत। फ्रीजचा ड्रिप पॅन, कूलर, फुलदाणी, चायनीज बांबू प्लांट फुल, झाडांच्या कुंड्यातील पाण्याचा दर 3 दिवसांनी निचरा करावा। कुंड्यांमध्ये लाल मातीचा वापर करावा। टायर, भंगार इत्यादी निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी अथवा त्यामध्ये पाणी साठून राहणारही याची दक्षता घ्यावी। विषाणूजन्य तापाचा प्रसार करणारे एडिस डास दिवसा चावतात, यामुळे शाळा, कार्यालय हे ठिकाणं स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी। आठवड्यातून एका ठराविक दिवशी घरातील पाण्याची साठी, माठ, रांजण, सिमेंटची टाकी रिकामे करून धुवून कोरडे करावेत आणि नंतरच त्यात पाणी भरावं। डासांचा उपद्रव टाळण्यासाठी घर किंवा घराचा परिसर स्वच्छ ठेवावा। गटारी वाहत्या ठेवणे, खड्डे बुजवणे या कारवाई करावी। डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासांच्या आळ्या खाणारे गप्पी मासे सोडावेत। नगरपालिका आणि आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर सर्व पाणीसाठी दाखवून सहकार्य करावं। ताप आल्यानंतर रुग्णास ताबडतोब नगरपालिका, दवाखाना, शासकीय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणाहून उपचार करून घ्यावेत। मलेरियाच्या निदानाकरिता रक्त नमुना तपासून घ्यावा आणि रक्तात दोष आढळल्यास जंतूच्या प्रकारानुसार समूळ उपचार घ्यावा। या प्रकारे काळजी घेतल्यास चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया या आजारावर निश्चित नियंत्रण करणे शक्य होणार आहे। प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी निफाड डॉक्टर अर्चना पठारे, मुख्याधिकारी संजय केदार, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय।